कट्टर शरद पवार समर्थक राष्ट्रवादीच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळख असणाऱ्या सूर्यकांता पाटील या गेल्या दहा वर्षांपासून भारतीय जनता पार्टीत होत्या पण गेल्या काही दिवसांपासून त्या भाजपात नाराज असल्याची चर्चा होती आणि आता सूर्यकांता पाटील यांनी पुन्हा घरवापसी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात त्यांनी प्रवेश केला त्यांनी दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि आता दहा वर्षांनंतर त्या पुन्हा स्वगृही परतल्या आहेत याच निमित्त आमदार चार वेळा खासदार त्यानंतर मंत्री अशी मोठमोठी पदं सांभाळणाऱ्या सूर्यकांता पाटील यांचा आत्तापर्यंतचा राजकारणातला प्रवास नेमका कसा राहिलाय त्या पुन्हा स्वगृही का परतल्या आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मैं माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्य अपने स्वागत वीडियो लुरुआत करने पूर्वी अपन फॉर द पीपल सब्सक्राइब करा लाइक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन सूर्यकांता पाटील या भाजपमध्ये हदगाव विधानसभा संयोजक म्हणून काम पाहत होत्या त्यांची नांदेड जिल्ह्यात डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे मागील दहा वर्षांपासून त्या भाजपमध्ये काम करत होत्या पण दहा वर्षात कुठलंही महत्वाचं पद न मिळाल्यामुळे पाटील भाजपात नाराज होत्या दहा वर्षात मला खूप काही शिकायला मिळालं मी पक्षाची आभारी आहे असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी आज मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय भाजपात नाराज नसल्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचं बोललं जातं सूर्यकांता पाटील यांनी भाजपकडून हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितलं होतं तिकीट न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती हिंगोलीतून लोकसभेच्या तिकिटासाठी त्या आग्रही होत्या पण ती जागा शिंदे सेनेच्या वाट्याला आल्याने त्यांना तिकीट मिळालं नाही आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवायची राहिली अशी जाहीर खंत त्यांनी व्यक्त केली होती सूर्यकांता पाटील या चार वेळा खासदार एक वेळा आमदार होत्या त्यांनी हिंगोली नांदेड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांच्या राजकारणाची सुरुवात जनसंघापासून झाली होती एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे बहात्तर या काळात त्या जनसंघाच्या नेत्या आणि भाजप महिला आघाडीच्या प्रमुख होत्या पुढे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नांदेड महापालिकेत त्या सलग आठ वर्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या पुढे एकोणीसशे ऐंशी मध्ये हदगाव विधानसभेमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकल्या एकोणीसशे शहाऐंशी मध्ये राजीव गांधी यांनी त्यांना राज्यसभेवर घेतलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्या काँग्रेसकडून नांदेड लोकसभा लढल्या आणि एक लाख सदतीस हजार इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांनी काँग्रेसच्याच तिकिटावर हिंगोली लोकसभा निवडणूक लढली आणि विजयी झाल्या एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांनी राष्ट्रवादीकडून हिंगोली लोकसभा लढवली आणि तिथेही विजय मिळवला दोन हजार चार मध्येही राष्ट्रवादीकडून त्या हिंगोली लोकसभेतून निवडून आल्या दोन हजार चार ते दोन हजार नऊ दरम्यान त्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यमंत्री राहिल्या पण दोन हजार नऊ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सूर्यकांता पाटील यांचा पराभव झाला दोन हजार चौदा पर्यंत त्या राष्ट्रवादीत होत्या पण दोन हजार चौदा मध्ये देशाचं राजकारण पूर्ण बदललं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपची घोडदौड सुरू झाली मोदी लाटेत देशभरातील विविध पक्षांतील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यात सूर्यकांता पाटील या देखील एक ठरल्या भाजपात आल्यानंतर खासदार की मंत्रिपद मिळेल अशी आशा त्यांना असल्याचं बोललं गेलं पण तसं झालं नाही भाजपमध्ये दहा वर्ष काम करून ते आता पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतल्या आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना कोणती जबाबदारी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला सूर्यकांता पाटील यांच्या शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाविषयी काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका